नमस्कार। मागच्या काही भागांमधून संत कवितेचा परिचय आपण करून घेतला आणि संतांनी वापरलेली अभंगछंद ओवीछंद यांचाही परिचय आपण करून घेतला। आज याच मालिकेमध्ये संत रामदासांनी आपल्या रचनेसाठी जे वृत्त वापरलं भजंगप्रयात या वृत्तामध्ये मनाचे श्लोक ही रचना त्यांनी आपल्याला सादर केलेली आहे। तेव्हा भुजंगप्रयात या वृत्ताचा परिचय आपण करून घेणार आहोत। त्याआधी तेव्हा हा भुजंगप्रयात हे जे वृत्त आहे याचे चार खंड पडतात। प्रत्येक खंडामध्ये 12 अक्षर असतात, हे चार खंड मिळून 48 अक्षर झाले। आणि मग आपल्या लक्षात येईल हे चार खंड जे प्रत्येक खंडामध्ये 12 अक्षर, जसे की सदा सर्वदा योग तुझा घडावा पहिला खंड, तुझे कारणी देह माझा पडावा दुसरा खंड, उपेक्षू नको गुणवंत आनंद तिसरा खंड आणि मग चौथा खंड त्यानंतर, असे 48 अक्षर असतात। त्यामध्येही प्रत्येक खंडामध्ये जी 12 अक्षर असतात त्याचे चार गण पाडलेले असतात, तीन तीन अक्षरांचा एक गण आणि ह्रस्व आणि दीर्घ अक्षरानुसार त्याचा क्रम ठरवलेला असतो। तेव्हा भुजंगप्रयात वृत्तामध्ये आपल्या लक्षात येईल की तो क्रम कसा ठरवलेला आहे, तर पहिलं अक्षर जे आहे ते ह्रस्व आणि पुढची जी दोन अक्षर आहेत ती दीर्घ, तीन तीनचा हा गण आहे 3 चौक 12, पहिलं अक्षर ह्रस्व दुसरं आणि तिसरं दीर्घ अक्षर, या पद्धतीने ती रचना ही केली जाते। मनाचे श्लोक हे तर सर्वदूर सगळीकडे प्रसिद्ध आहेत, अनेक कवींनी त्यामध्ये रचना केलेल्या आहेत। या ठिकाणी आपण सुरेश भटांची एक रचना बघू की जी भुजंगप्रयात या वृत्तामध्ये बांधलेली आहे। तुलनेने हे वृत्त खूप सोपं आहे आणि त्यामुळे तुम्ही पण कुठल्याही विषयावर भुजंगप्रयात या वृत्तामध्ये रचना करू शकता, तसा प्रयत्न करून पाहायला हरकत नाही आणि अशी रचना तुम्हाला नक्की जमेल असं मला विश्वास आहे। तेव्हा मनाचे श्लोक डोळ्यासमोर ठेवून किंवा सुरेश भटांची ही जी रचना आता आपण ऐकली हे डोळ्यासमोर ठेवून तुमच्या आवडीचा कुठलाही विषय घेऊन हा जो क्रम आपण आता बघितलं की भुजंगप्रयात वृत्तामध्ये चार खंड असतात, प्रत्येक खंडामध्ये 12 अक्षर असतात आणि प्रत्येक खंड जो आहे त्याचे चार चार गण केले असतात, म्हणजे
तीन तीन अक्षराचा एक गण, 3 चौक 12, आणि मग त्यातली अक्षर जे तर पहिलं अक्षर ह्रस्व दुसरी दोन दीर्घ, पहिलं अक्षर ह्रस्व दुसरी दोन दीर्घ, तेव्हा तुम्ही आता उशीर कशासाठी, तुम्ही कागद लेखणी उचला आणि तुमच्या आवडीच्या विषयावर भुजंग प्रयात वृत्तामध्ये कविता करून ती ग्रुपकडे सादर करा, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा।